ब्रेक नंतर आपला पुन्हा एकदा स्वागत। कार्तिकी एकादशीसाठी वारकरी आजपासून पंढरपूर नगरीत दाखल झालेत। पहाटेपासून चंद्रभागेत स्नान करण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे। विठू माऊलीच्या जयघोषाने पंढरपूर नगरी दुमदुमून निघाली आहे। विठ्ठल रुक्मिणी मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट देखील करण्यात आलेली पाहायला मिळते। उद्या होणाऱ्या कार्तिक एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं जाणार आहे। त्याकरता जवळपास 5 टन फुलांचा वापर केला जाणार आहे। आपण जर आता बघितलं तर जवळपास 22 प्रकारचे फुलं मी फुलांनी खरं तर विठ्ठलाचा गाभारा असेल, सोळखांबे असेल, चारखांबे असेल, प्रत्येक भागाला खरं तर याची सजावट केली जाणार आहे। त्याची तयारी आता सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुण्याचे जे विठ्ठल भक्त आहेत राम जांभूळकर यांच्या वतीनं खरं तर ही सजावट केली जाते। यामध्ये जवळपास 35 ते 40 कामगार खरं तर पहाटेपासूनच खरं तर इथं काम करताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर झालं तर ह्यावर्षी जर आपण बघितलं तर विठ्ठल आणि रुक्मिणी माती थीम करत त्यांनी वापरलेली आपल्याला पाहायला मिळते। एक खरं तर 6.5 फुटाची विठ्ठल आणि रुक्मिणीची मूर्ती बनवलेली आहे, त्याला देखील फुलांनी सजावट केलेली आहे। आणि ज्या काही भाविकांना विठ्ठलाचं दर्शन घेता येत नाही अशा भाविकांनी खरं तर या सेल्फी पॉईंटपाशी जाऊन विठ्ठला दर्शनही घेऊ शकतात, सेल्फीही काढू शकतात। त्याचबरोबर उद्या पहिल्यांदाच खरं तर जी महापूजा होणार आहे त्यासाठी कमळाच्या फुलांचा हार देखील पहिल्यांदा घातला जाणार आहे। खरं तर कमळाची फुलं हे पंढरपूरसारख्या भागात मिळत नाही, त्यामुळे मुंबईतून खास करून कमळाची फुलं आणलेली आहेत। एकंदरीत आता उद्या होणाऱ्या वारीसाठी विठ्ठल मंदिरात जी फुलांची सजावट आहे त्याची तयारी आता होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। विठ्ठल मंदिरातून कॅमेरामन अभिजित पिशेसर, रवी लभेकर, TV9 मराठी।